विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पळवापळवी सुरू असताना तिकीट न मिळाल्याने बंडखोरीलाही उधाण येण्याची शक्यता आहे. भाजप नेते आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना बंडाळीचा फटका बसण्याची शक्यता आहे. माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनीच पालकमंत्र्यांविरोधात बंडाचं निशाण फडकवलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राम शिंदे यांना मोठा धक्का बसलाय. आधीच शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचं संभाव्य आव्हान समोर असताना त्यातच भाजपच्या गोटातील माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. कर्जत जामखेड हा विधानसभा मतदारसंघ मागील काळामध्ये अनेक दिवसापासून राखीव होता आणि आरक्षण उठणार या दृष्टीने अनेकांनी या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आपापली तयारी विधानसभा लढण्याच्या दृष्टीने चालू केली होती. तशी मी पण आरक्षण उठण्याच्या अगोदरपासून या कर्जत जामखेड मी विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा लढवावी या दृष्टीने अनेक दिवसापासून तयारी केली होती आणि ती आरक्षण 2008 कर्जत जामखेडमधलं उठलं आणि त्यानंतर 2009 जी विधानसभेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मी मोठ्या प्रमाणामध्ये शक्तीप्रदर्शनाने माझे मित्र कंपनी सहकार्य कार्यकर्ते यासहित मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करून आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मी 2009 अर्ज दाखल केला होता आणि त्यानुसार अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारीचा माझा प्रयत्न चालू होता परंतु त्यावेळेस मला उमेदवारी न मिळाल्याने मी भारतीय जनता पार्टीचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या पाठीशी खंबीर उभा राहून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून आमदार प्राध्यापक राम शिंदे यांचं 2009 काम केलं आणि 2014 मी भारतीय जनता पार्टीचंच आमदार प्राध्यापक राम शिंदे यांचं काम केलं. परंतु आत्ताची 2019 जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीमध्ये आता कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जे अनेक दिवस मी तळागाळातमध्ये जाऊन गोरगरीब तसेच सर्वच नागरिकांचे कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांची कामं केले या माध्यमातून कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आपण 2019 निवडणूक लढवावी आणि या दृष्टीने 9/9/2019 सोमवारी कार्यकर्त्यांचा भव्य असा मेळावा कर्जत या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं मित्रांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं मत जाणून घेऊन त्या मेळाव्याच्या दरम्यान किंवा मेळावा झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्याशी हितगुज करून त्या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवण्याविषयीची भूमिका या ठिकाणी मी आणि माझे सहकारी सर्व जाहीर करतील. नामदेव राऊत यांनी महासंग्राम युवा मंचाच्या वतीनं त्यांनी 9 संकल्प मेळाव्याचं आयोजन केलंय. त्या मेळाव्यात राऊत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र कर्जत जामखेड मतदारसंघात आतापासूनच मोठे मोठे होर्डिंग्स लागलेत, त्यामुळे नामदेव राऊत यांची बंडखोरी जवळपास निश्चित मानली जाते. कर्जत जामखेड नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान नामदेव राऊत यांना मिळाला होता, त्यामुळे राऊत यांचं राजकीय वजनही जास्त मानलं जात आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी देखील विधानसभा निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे यांना पराभूत करून विजय मिळवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता, त्यामुळे कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. राम शिंदे यांची आपला मतदारसंघ टिकवताना चांगलीच दमछाक होऊ शकते.